नमस्कार मंडळी. ज्या वेळेला आपण हॉलिडेला जातो नवीन देशामध्ये, आपला देश सोडून ज्या वेळेला आपण दुसऱ्या देशामध्ये हॉलिडेसाठी जातो, त्यावेळेला आपल्यामध्ये बघा, आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात. जसे की आपण नवीन सिटी कशी एक्सप्लोर करणार, अट्रॅक्शन्स जवळ असतील की नाही, किंवा मला पडलेला प्रश्न असतो ज्यावेळेला मी हॉलिडेला जाते त्यावेळेला वॉशरूम जवळ असतील का, किंवा आपण जेवण आपण प्रत्येक वेळेला रेस्टॉरंटमध्ये जाऊन करत नाही, आपल्याला रिजनेबल प्राईजमध्ये कुठे फूड मिळतं का, हे सुद्धा आपण पाहत असतो. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर माहीत पडल्या तर ते आपल्याला ती सिटी एक्सप्लोअर करणं किंवा तो देश एक्सप्लोअर करणं खूप सोपं जातं. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच आपण बनवलेला आहे. जर फ्युचरमध्ये तुम्ही हॉलिडेला तुम्ही लंडनमध्ये येत असाल तर तुम्ही पायी पायी किंवा सिटी कशी एक्सप्लोर करणार, पायी पायी जाऊन तुम्ही लंडनच्या अट्रॅक्शन तुम्ही पाहू शकता का, आणि पाहू शकता तर ते तुम्ही कसे बघू शकता, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही लंडनला व्हिजिट देत असाल, जर तुम्ही लंडनला हॉलिडेसाठी येत असाल, तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की हे आहे व्हिक्टोरिया स्टेशन. हे पहा मंडळी, हे आहे व्हिक्टोरिया स्टेशन. जर तुम्ही व्हिक्टोरिया स्टेशनच्या जवळपास उतरला असाल, कुठे तुमचं हॉटेल असेल, तर तुम्ही किंवा व्हिक्टोरिया स्टेशनपासून जरी तुम्ही लांब जरी उतरला असाल, तुमचं लांब जरी हॉटेल असेल, तरी पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही व्हिक्टोरिया स्टेशनवरती या. नमस्कार मंडळी, मी आहे ललिता शिवाजी बेले आणि हे आहे आपले मराठी यूट्यूब चॅनल शिवललित इन लंडन. आज आपण पाहणार आहोत लंडन सिटी पायी पायी कशी आपल्याला एक्सप्लोर करता येते ते आज आपण पाहणार आहोत. आणि त्यासोबतच मी काही तुम्हाला टिप्स पण देणार आहेत आणि ह्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहेत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मंडळी, पहिली गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की जर तुम्ही व्हिक्टोरिया स्टेशनवरती येत असाल तर टॉयलेटची सुविधा आहे ते मी तुम्हाला दाखवते. थांबा, हे पहा मंडळी, जर तुम्ही स्टेशनपासून जर ह्या दिशेने जर तुम्ही असं चालत आलात तर तुम्हाला इथं टॉयलेटचं साईन दिसेल. पहा, तर हे पहा, इथे टॉयलेट्स वगैरे आहेत, तर इथे तुम्ही टॉयलेटचा उपयोग करू शकता. तर मंडळी, जेवणाचं म्हणाल तुम्ही अफोर्डेबल फूड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मॅकडोनल्ड्स, KFC या ठिकाणी तुम्ही जर जाऊन जेवलात, तर कुठेही तुम्ही सिटीमध्ये गेलात तरीही सेमच प्राईस आहे. तुम्हाला तेवढेच पैसे तुम्हाला कुठेही गेलात तरी तेवढेच पैसे तुम्हाला मॅकडोनल्डमध्ये द्यावे लागतील आणि KFC मध्ये. तर ते अफोर्डेबल फूड आहे, तुम्ही ते घेऊ शकता. ज्यावेळेला आपण ट्रॅव्हल करतो त्यावेळेला आपण पैसेसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतो. तर ज्यावेळेला तुम्ही व्हिक्टोरिया स्टेशनमध्ये याल त्यावेळेला तुम्हाला छोटे छोटे शॉप्स दिसतील तुम्हाला, जेणेकरून तुम्ही ते टेकअवे घेऊ शकता, ईट इन करू शकता. तर म्हणजे हे पहा, मार्क्स स्पेन्सर फूड, आणि तुम्हाला मॅकडोनल्डचं साईन दिसते का, मॅकडोनल्ड्स. तर तुम्हाला इथे अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला फूड तुम्ही घेऊ शकता. तसेच सँडविचेस, इथे खूप सारे छोटे शॉप्स आहेत, त्यामधून तुम्ही ते परचेस करू शकता. तर हे ह्या स्टेशनवरती जर तुम्ही आलात मंडळी, तर अंडरग्राउंड स्टेशन, अंडरग्राउंड किंवा लंडनच्या बाहेर जाणारे ट्रेन्ससुद्धा इथे अवेलेबल असतात. पहा, त्या दृष्टीनेसुद्धा हे स्टेशन तुम्हाला कन्व्हिनियन्स आहे. आणि जर कोचने तुम्हाला बाहेर जायचं असेल लंडनच्या, तर तेही को स्टेशन ह्या स्टेशनपासून खूप जवळ आहे. तर मंडळी, व्हिक्टोरिया स्टेशनच्या बाहेर ज्यावेळेला तुम्ही येणार त्यावेळेला तुम्हाला तिथे बसेस दिसतात का, तो आहे बस डेपो. पहा, लंडन व्हिक्टोरिया स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर हे पहा मंडळी, बस डेपो तुम्हाला दिसतोय ना, इथून तुम्ही
तुम्हाला जर पाय पायी पायी जर तुम्हाला अट्रॅक्शन बघायचे नसतील, लंडनच्या प्रत्येक अट्रॅक्शन जवळ ह्या बसेस जातात. पहा, जर तुम्ही हा या बसेसचा उपयोग करणार असाल तर हे पहा, हे बस डेपो आहे. आणि म्हणजे आपण लंडनच्या मेन मेन अट्रॅक्शन्स पायी पायी एक्सप्लोर करत आहोत, तर आपण ज्या वेळेला व्हिक्टोरिया स्टेशनच्या बाहेर येणार त्यावेळेला उजव्या हाताने सरळ स्ट्रेट आपल्याला जायचं आहे. पहा, तर आज आपण किती अट्रॅक्शन्स एक्सप्लोर करू शकतो पायी पायी हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. पहा, तर हे पहा मंडळी, सिग्नल लागलेला आहे आणि आपण आता क्रॉस करून पुढे जाऊया. तर मंडळी, व्हिक्टोरिया स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्समध्ये तुम्हाला लंडनचे मेन अट्रॅक्शन्स पाहायला मिळतील. पहिलं अट्रॅक्शन मंडळी हे पहा, ही आहे स्मॉल बेन. ही आहे लंडनची स्मॉल बेन मंडळी. तर हे आहे छोटंसं अट्रॅक्शन. तर आता आपण परत उजव्या बाजूने चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मंडळी, आपण लंडनचे अट्रॅक्शन पायी पायी एक्सप्लोर करत आहोत. उजव्या बाजूने आपण चालतोय मंडळी. हे पहा मंडळी, आजूबाजूला असे छोटे छोटे शॉप्स आहेत. पहा, तर व्हिक्टोरिया स्टेशनच्या मध्ये आपण एक मॅकडोनल्ड पाहिलं आणि स्टेशनच्या बाहेर पहा, 1-2 मिनिटाच्या अंतरावरती अजून एक मॅकडोनल्ड्स तुम्हाला दिसते. जर तुम्हाला हॉलिडेमध्ये पैसे वाचवायचे असतील आणि बजेटमध्ये जर तुमचं जेवण वगैरे करायचं असेल, तर हे दुसरं मॅकडोनल्ड्स तुम्हाला मी दाखवलं आहे. पहा, आणि लंडन व्हिक्टोरिया स्टेशनच्या अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती हे पहा, एक सुंदरसं चर्च. मंडळी, ज्या वेळेला कुठलंही ठिकाण आपण पायी पायी एक्सप्लोर करतो त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहता येतात. आणि जर तुम्ही बसने किंवा टुरिस्ट बस असतात ना, त्याच्यामधून जर तुम्ही प्रवास केला तर म्हणजे तुम्ही पाहू शकता पण फक्त बघू शकता, तुम्ही एक्सप्लोर करू शकत नाही. ज्यावेळेला तुम्ही पायी पायी एक्सप्लोर करणार त्यावेळेला तुम्हाला जास्त माहिती, जास्त सीन तुम्हाला साईट सीन्स बघायला मिळू शकतात. खूप सुंदर असं चर्च आहे, आपण आतमध्ये जाऊया. हे पहा मंडळी, खूप सुंदर. व्हिक्टोरिया स्टेशनपासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती हे सुंदर वेस्टमिनिस्टर कचेरी आहे. हे पहा मंडळी, नुकतंच आपण वेस्टमिन्स्टर कॅथेड्रल पाहिलं, चर्च पाहिलं आपण. की हे चर्च पाहायला या मंडळी, खूप सुंदर असे हे चर्च आहे. जर तुम्ही लंडनला व्हिजिट देत आहे तर खूप हे चर्च तुम्ही मिस करू नका, नक्की या चर्चला भेट द्या. तर मंडळी, चर्च पाहून झाल्यानंतर आता आपण परत असं पायी पायी आपल्या मार्गस्थ निघालेलो आहोत. तर अजून कुठलं आपल्याला अट्रॅक्शन पाहायला मिळणार आहे? आपण जे मेन अट्रॅक्शन पाहायला निघालेलो आहोत त्याच्या अगोदर आपण काय काय बघू शकतो ते आज आपण पाहत आहोत. तर मंडळी, आपण
व्हिक्टोरिया स्टेशनपासून चालायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यानंतर पहिलं अट्रॅक्शन आपण पाहिलं वेस्टमिन्स्टर कॅथेड्रल, हे आज आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं कुठलं पाहणार आहोत ते बघूया. फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती पहा, दुसरं एक अट्रॅक्शन आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पहाल. हे पहा मंडळी, दिसतंय का तुम्हाला लंडन आहे. दिसला का मंडळी लंडन आहे. पण आता हा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असला तरी ह्याचं अंतर खूप लांब आहे. पहा अजून आपल्याला खूप चालायचं आहे लंडन आयपर्यंत जाण्यासाठी. हे पहा मंडळी, जसजसं आपण जवळजवळ चालत जाते तसतसं लंडन आयचं जे चक्र आहे बघा ते कसं जवळजवळ आणि मोठं मोठं होत चाललेलं आहे. खूप स्पष्ट असं हे लंडन आयचं चक्र तुम्हाला दिसत आहे. पहा तर मंडळी, आपण आलेलो आहोत लंडनच्या दुसऱ्या अट्रॅक्शनजवळ. तर हे खूपच सुंदर आणि महत्त्वाचं अट्रॅक्शन आहे. आता थोड्याच वेळामध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत. हे पहा मंडळी, लंडनमधील एक महत्त्वाचं चर्च वेस्टमिन्स्टर ॲबी म्हणतात ह्याला. हे पहा, वेस्टमिन्स्टर ॲबी हे खूप महत्त्वाचं असं एक चर्च आहे लंडनमधील, इंग्लंडमधील. कारण मंडळी, जेव्हा एलिझाबेथ, क्वीन एलिझाबेथ वारले होते तेव्हा त्यांची डेड बॉडी इथेच ठेवली होती. पहा तर अतिशय महत्त्वाचं असं एक लंडनमधील अट्रॅक्शन की जे तुम्ही पायी पायी एक्सप्लोअर करू शकता. त्यासाठी तुम्हाला बस किंवा असं ह्या मिनी कॅब्स, टॅक्सी यांची काहीही गरज नाही मंडळी. तर मंडळी, ह्या चर्चमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पैसे पे करावे लागतात आणि मग ते आतून तुम्हाला बघता येतं. हे पहा द वेस्टमिन्स्टर ॲबी शॉप. हे पहा मंडळी, तर हे पाहण्यासाठी तिकीट आहे. पहा तर एक चर्च आपण पाहिलेलं आहे वेस्टमिन्स्टर कॅथेड्रल आणि हे आहे वेस्टमिन्स्टर ॲबी. तर मंडळी, आपण पुढे जाऊया, पुढचं अट्रॅक्शन आपण एक्सप्लोर करूया. हे पहा मंडळी, आज खूप छान दिवस आहे, छान ऊन पडलेलं आहे. ज्यावेळेला छान ऊन पडलेलं असतं त्यावेळेला लंडन सिटी खूप 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 सुंदर दिसते. त्यावेळेला तुम्ही नक्की या मंडळी आणि व्हिजिट द्या. खूप सुंदर ड्रीम सिटी आहे. हे पहा, इथं पण तुम्ही असं खायला वगैरे घेऊ शकता. तर मंडळी, अशा बसमधून फक्त तुम्ही हे पहा, अशा बसमधून फक्त तुम्ही असं पळतं धावतं दर्शन घेणार अट्रॅक्शनचं. पण तुम्ही पायाने वगैरे असं पायी पायी जर तुम्ही असं फिरत असाल तर तुम्ही खूप छान असं एक्सप्लोर करू शकता. हे पहा मंडळी, आज छान ऊन पडलेलं आहे त्यामुळे लंडन सिटी खूप छान दिसत आहे. हे पहा, दरवर्षी लाखोच्या संख्येने
लोक या सिटीला भेट देतात. हे खरंच स्वप्नांचं शहर आहे, खूप छान आहे, खूप सुंदर आहे, पण खूप एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या बजेटमध्ये तुम्ही जर हे एक्सप्लोअर करायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओचा फायदाच होईल. हे पहा, वेस्टमिन्स्टर अॅबेच्या मागचं हे हा बघा, ही मागची बाजू आहे पहा. हे पहा मंडळी, वेस्टमिन्स्टर अॅबीच्या मागची बाजू. आणि आपण मंडळी आता रस्ता क्रॉस करून आपण ना समोर जाऊया. तर समोर जे तुम्हाला स्टॅच्यूज दिसत आहेत ते आहेत पार्लमेंट. पार्लमेंट स्क्वेअर त्याला म्हणतात पहा. आणि तुम्ही जर आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पार्लमेंट स्क्वेअरचा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला तिथे मिळेल. हे पहा मंडळी, व्हिक्टोरिया स्टेशनपासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही खूप सारे लंडन अट्रॅक्शन तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्यासाठी तुम्हाला बस किंवा मिनी कॅब असं अशी कशाची गरज नाही आहे. तुम्हाला पायी पायी एक्सप्लोअर करा मंडळी. खूप छान आणि छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लोअर करणार सिटी, आणि त्याचा खूप त्या तुम्हाला फायदाही होणार आणि खूप छान तुम्हाला आनंदही घेता येईल. याच्या अगोदरही आपण पार्लमेंट स्क्वेअरला भेट दिली होती मंडळी. तर हे असं मध्यभागी आहे पहा, आणि समोर तुम्हाला बिग बेन दिसते. याच्या अगोदर मी तुम्हाला सुरुवातीला स्टार्टिंगला स्मॉल बेन दाखवली होती, आता ही तुम्हाला बघा ही बिग बेन दिसते. हे पहा पार्लमेंट, पार्लमेंट स्क्वेअर म्हणतात याला, कारण पार्लमेंट समोरच आहे पहा ह्या स्क्वेअरच्या. तर म्हणजे हा पार्लमेंट स्क्वेअर आपण पूर्ण चालत आलेला आहे पहा इथून असा. आणि आपण सरळ जर गेलो, जर तुम्हाला बिग बेन दिसतेच आहे तर त्या दिशेने आपण सरळ चालत गेलो तर तुम्हाला लंडन आय आणि हे पहा पार्लमेंट हे तुम्हाला बघता येईल. आणि तुम्ही जर या दिशेने जाल तर तुम्ही ह्या दिशेने जाल तर तुम्हाला बकिंगम पॅलेस बघायला मिळेल. तर आता आपण पहिल्यांदा तर आपण लंडन आय आणि पार्लमेंटच्या दिशेने आपण जातोय. ते आपण पाहून झाल्यानंतर आपण परत बकिंगम पॅलेसच्या दिशेने येऊया.